महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। बीड शहरातून जाणाऱ्या धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाची सिमेंट काँक्रीट रस्त्याची काम अपूर्णच असून जालना रोडवरील काकुनाणा हॉस्पिटल ते राष्ट्रवादी भवन या दरम्यानच्या रस्त्यासाठी जवळपास 18 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला तरी सुद्धा रस्ते काम अपूर्णच असून बाजूचे साईड पट्टे काही ठिकाणी भरलेच नाहीत तर काही ठिकाणी मुरुमाण भरल्यानं आता पावसाळ्यात त्याचा चिखल झाला असून रस्त्यावरील वाहने घसरून अपघात होत आहेत। जालना रोडवरील दुभाजकांचं काम अर्धवट असून दोन रस्त्याच्या दुभाजकात अद्यापही माती भरलेली असून आता ती दबल्यानं खड्डे पडलेले आहेत। त्यात वाहने अडकून अपघाताचे प्रमाण वाढले आहे तर चारचाकी दुचाकी स्वारांकडून पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल उडत असल्यानं त्यामुळे अनेकदा वाद झाल्याच्या घटना घडल्या। धुळे सोलापूर सिमेंट काँक्रीट रस्ता रखडल्या प्रकरणात जबाबदार कंत्राटदार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी 1 ऑगस्ट सोमवार रोजी जालना रोडवरील अर्धवट काम झालेल्या माती भरलेल्या दुभाजकात प्रशासनाच्या बेश्रम धोरणाच्या निषेधार्थ डॉ गणेश ढवळे, लिंबा गणेश, शेख युनुस चाहटकर, सय्यद आबेद मुबीन शेख यांनी बेश्रमाची झाडे लावून निषेध व्यक्त करण्यात येणार असून उर्वरित रखडलेले अर्धवट काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। आवाज टीव्हीसाठी अंकुश गौरी, बीड। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।